करायचं करायचं काय खाली डोकं वरती पाय या महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरांचं करायचं काय खाली डोकं वरती पाय 10% कमिशन घेतलेल्या नगर सेवकांचं कारण या ठिकाणी आता रस्ते केलेल्या सुरुवात केली त्या रस्ते काही पाण्यानं वाहून गेले त्यामुळे ठेकेदारांनी रस्ते केले का आपलं स्वतःचे घर भरलं हा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महापौरांनी याकडे आपले लक्ष वेधले पाहिजे कारण की नागरिकांना या रस्त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो ही खडी गेल्या 3-4 महिन्यापासून पसरून ठेवलेली आहे परंतु ज्या ठिकाणी साधा मुरुम टाकल्या जात नाही त्यावर कुठल्या प्रकारचा कस टाकल्या जात नाही आणि एकीकडे स्वच्छ शहर सुंदर शहर अशा घोषणा केल्या जात आहे आणि मागील निवडणुकीच्या टायमाला गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री यांनी मोठे आश्वासन दिले होते या जळगाव शहराचे मामा हे खऱ्या अर्थाने जनतेला मामा बनवत आहे कारण एकीकडे म्हणतात की आम्ही निधी आणला हा निधी जातो कुठे रन्ना रस्ता होत नाही ना नागरिकांना त्याचे नागरिक सुविधा मिळत नाही हा एक हॉल आहे त्या हॉलला तो पाण्यात आहे अक्षरशः गार्डरमध्ये तो हॉल आहे अशा महानगरपालिकेच्या ढसळ कारभारामुळे त्याची सर्व नागरिकांना झळपोचते मी हा रस्त्याचं काम जर लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कॅबिनला कुलूप नको आणि त्यांना काळे फासण्याचा आम्ही काळे फासू इतर भागांचे रस्ते सोडले समजा तर महापौर जे आहेत आपले त्यांच्या पण वार्डात बऱ्याच ठिकाणी नागरिकांना अनेक रस्त्यांच्या समस्येमुळे त्रास सहन करावा लागतो आहे. आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं वार्ड क्रमांक 18 इथे रस्त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आज आम्ही निषेध नोंदवलेला आहे. भरपूर दिवस झाले 3-4 महिने झाले वार्डात फक्त खडी टाकून ठेवलेली आहे. खडीवर कोणताच वरचा जो पर्याय आहे ते केलं जात नाही आहे. आमचा इशारा फक्त हेच आहे की जे अधिकारी खुर्च्या गरम करत आहे त्यांचं करायचं काय आणि जे आपले नगरसेवक आहे यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरांकडनं 10% कमिशन घेऊन हा प्रश्नच संपवलेला आहे त्यामुळे नगरसेवकसुद्धा जनतेसाठी काहीच करत नाही आहे. नगरसेवकांनी जनतेला वेठीस धरलेला आहे. यासाठी आम्ही महापालिकेला एवढंच सांगू इच्छितो की गेल्या तुम्ही कधी 2-4 दिवसात या गोष्टीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही महापालिकेला कुलूप ठोकू असा इशारा आम्ही तुम्हाला करतो. बाबतीत तर निराशा झाली पण इथे गटारी तुंबत आहे. आरोग्याच्या ढिगाळ कार्यक्रम आहे इथे. जेव्हापर्यंत आम्ही हे समस्या अधिकाऱ्यांना बोलत नाही तेव्हापर्यंत आमची कोणीही ऐकत नाही. एक वर्ष होऊन गेले ममता हॉस्पिटलच्या रोड ते आम्ही बोलले होते आश्वासन दिले होते का 1 महिन्यात 2 महिन्यात होऊन जाईल. अजून 5 वर्ष होऊन गेली तरी पण आमचे ममता हॉस्पिटलचे ममता हॉस्पिटल ते शेरा चौक ते सारा हॉस्पिटल हे रोड होत नाही. लोकांना इतका त्रास होऊन गेलेला आहे. काहीही मूलभूत सुविधा आम्हाला भेटत नाही. इथे ना गार्डन आहे मुलांबाळांसाठी ना प्रसूतीगृह आहे इथे ना इथे जवान लोकांसाठी जिम आहे. काहीही मूलभूत सुविधा इथे पुरवण्यात येत नाही अशा आम्हाला असं वाटतो का आमच्याशी हे काहीतरी काही चूक झाली. महानगरपालिका इथे बघत नाही नगरसेवक बघत नाही आम्ही बोलायला कुठे जायचं सर. हे खडी आणि डबर जे हे तर कमीत कमी 1-1.5 महिना होऊन गेला तरी इथे काशीनाथ रोडवर टाकला आणि हे जे रस्ता होता ममता हॉस्पिटल कमीत कमी 1 वर्ष होऊन गेला. रस्त्याचं काम सुरू केलं होतं पण अजूनपर्यंत काम केलं नाही. आता तुम्हीच बोला 2020 काम 2022 होतं 2021 काम 2023 होतं 2-2 वर्ष कशाला लागतं. जेव्हा काम तुमचं सँक्शन होऊन गेलेलं होतं तर 2-2 वर्ष कशाला लागतं तुम्हाला. याच्यामध्ये कोणाची साठगाठ असेल ते चौकशी करा आणि लवकरात लवकर आमचे निवारण करा हेच आमची अपेक्षा आहे. वसीम खान.